विषय मराठी, विषय मराठी म्हणजे धडाधूम धडाधूम ही कविता म्हणायची आहे, बघायची आहे. तर धडाधूम धडाधूम मध्ये धडाचा जो उकार आहे तो कोणता आहे रे? पहिला उकार आहे. तर आज आपण पहिल्या उकारावरची कविता बघायची आहे, शब्द बघायचे आहे, त्याच्यामध्ये साध्या बघायचा आहे. तर आपण ते मुळाक्षर, पहिल्या उकाराची मुळाक्षरांचं वाचन कसं करायचं, कशी लिहायची हे आपण बघितलेलं आहे. पहिल्या उकाराला उच्चार कोणता होतो? धडा. पहिला उकार धू, धू म्हणताना कोणता उच्चार होतो? ऊच उच्चार होता का नाही? धू. पुन्हा धू पार धू ऊचा उच्चार होतो. पहिल्या उकाराचा शब्दाला पहिला उकार होतो त्याला ऊच उच्चार येतो. धू धू पार जवा सू पारे बघा आला की ऊचा उच्चार येतो. तर त्याच्यावर आधारित आपण पहिला उच्चारावर शब्द होण्याचा स्वाध्याय करायचा. तर त्याच्यावर आधारित धडा धूम ही कविता म्हणायची आहे. चला तर मग म्हणूया धडा धूम कविता. धडा धूम बघा, पहा ऐका व बोला. पाहायचं आहे, ऐकायचं आहे, बोलायचं आहे. बघा, आभाळ वाजलं धडाम धूम, आभाळ वाजलं धडाम धूम, वारा सुटला सू सू सू, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख, पाऊस आला धो धो धो, पाणी वाहिल सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली, बोटीवर बसला बेडूकरा, तो ओरडला डराव डराव, तो ओरडला डराव डराव. बघा पाण्यामध्ये काय झालेलं आहे, बोट सोडलेली आहे. होय की नाही? तुम्ही पावसाळ्यात खेळता, आपण कागदाची नाव करतो आणि ते काय करतो, पाण्यामध्ये सोडतो. आपलं पाऊस पडल्यानंतर जे डबकामध्ये पाणी साठतं त्यामध्ये आपण नाव सोडून खेळत असतो. आणि त्याचप्रमाणे हे काय झालेलं आहे, पाऊस आलेला आहे, वारा सुटलेला आहे, विजा चमकत आहे, जिकडे तिकडे लख लख दिसत आहे, आणि धो 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 पाऊस आलेला आहे, आणि पाणी कसं वाहत आहे, सो 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 सो, आणि त्यावेळेला पाण्यात बोट सोडलेली आहे, आणि पाणी काय झालेले आहे, बोट हातभर जाऊन ती बुडलेली आहे, आणि त्या बोटीवरती बेडूक राव बसलेले आहेत, आणि डराव डराव करत खुशीनं ओरडत आहे. आता आपण धडाधूम या कवितेचं वाचन केलेलं आहे. धडाधूम त्यामध्ये पावसाचं वर्णन केलेलं आहे. पावसाळ्यामध्ये आपण कसे नाव सोडतो, कसे खेळतो, पावसाळ्यामध्ये कसं होतं, विजा कसं चमकतात, पाणी कसं वाहतं, पाऊस कसा पडतो ते बघितलेलं आहे. त्यावर आधारित आपण आता स्वाध्याय बघायचा आहे. बघा, चित्र पहावं नाव लिहा. चित्र पहावं नाव लिहा. तर हे चित्र आहे हे कोणतं आहे, पाहायचं आहे, ओळखायचं आहे आणि नाव द्यायचं आहे. हे चित्र एक फुल आहे आणि ते कोणतं आहे, गुलाब. कोणतं आहे, गुलाब. आपण लिहायचं Thank you.
आता बघा तू अधिक पहा अधिक र आता कोणता शब्द तयार होणार तू पा र कोणता शब्द तयार झाला तू पा र आता बघा उ अधिक ज अधिक पा कोणता शब्द होणार अक्षर म्हणून शब्द बनवणार कोणता होणार उ ज वा कोणता शब्द तयार झाला उ ज वा आता बघा सु अधिक पा अधिक त्री कोणता होणार शब्द तयार झाला मिळवून अक्षर मिळवून सु पा बघा सुपारी कोणता शब्द तयार झाला सुपारी बघा उबड दुपार उजवा आणि सुपारी अशा पद्धतीने तुम्ही हे अक्षर मिळून शब्द तयार करून लिहायचे आहे आता बघा समान शब्द जोडा समान शब्द जोडा म्हणजे सारखे दिसणारे शब्द आपण जोडायचे आहेत तुला लावायचे आहेत आता पहिल्यांदा मग वाचन करून घ्या बघा मुलाल पुरुष सुमन कुमार उपवास इथं तेच शब्द असणार आहेत सुमन गुलाल उपवास पुरुष आणि कुमार ज्यावेळेला आपण शब्द जोडत असतो त्यावेळेला आपल्याला वाचन करून घ्यायचं आता बघा गुलाल हा कोणता शब्द आहे गुलाल माझे कोणतो समान शब्द दिसतो सारखाच इथं आहे बघा गुलाल आपण अशा पद्धतीने जोडायचा आहे गुलाल पुरुष पुरुष इथं कुठं दिसतो पुरुष इथं आहे बघा सारखं दिसणारे शब्द वाचायचा आहे जोडायचा आहे सुमन बघा सुमन कुमार दिसतो कुठं वास कुठे आहे बघा कुमार आता कोणता राहिला शेवटचा उपवास आता आपण सगळ्या जोड्या लावलेल्या आहेत एकच राहिलेला आहे उपवास अशा पद्धतीने तुम्ही समान शब्द जोडायचे आहेत वाचायच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत तर आता पंधडांधूक या पाठामध्ये या कवितेमध्ये पावसावरचं वर्णन बघितलेलं आहे आणि त्याच्यावरचं आपण स्वाध्याय बघितलेला आहे त्यामध्ये चित्र पहावं नाव लिहा अक्षरी म्हणून शब्द तयार करावं लिहा आणि समान शब्द जोडावे बघितले